जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेला मराठा आरक्षणासाठीचा लढा या आंदोलनानं कोणत्याही राजकीय पक्षाच्या पाठबळाशिवाय सरकारच्या नाकी न वाणल्यात. यामागचं कारण ठरलं मराठा समाजाची, मराठा आंदोलकांची एकजूट. पण आता याच मराठा आंदोलनात फूट पडलीये, कारण मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटलांवर मोठे आरोप केले. जरांगे पाटील हेकेखोर आहेत, त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केलं, जरांगे लोकांची फसवणूक करतायत, जरांग्यांना बोलताना भान राहत नाही असं बारसकरांनी म्हटलं. मनोज जरांगे पाटील यांनी बंद खोलीत बैठका केल्यात, जरांगे यांच्या बैठका रात्री होत्यात, त्यांनी लोकांची फसवणूक केली असा आरोपही बारसकरांनी केला. बारसकरांच्या या आरोपानंतर एकच खळबळ उडालीय, त्यामुळे आता जरांगे पाटलांवर आरोप करणारे अजय महाराज बारसकर नेमके कोण आहेत जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. तर अजय महाराज बारसकर हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील बालेगावचे प्रवचनकार कीर्तनकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत. 10 मराठी पुस्तकांसोबतच तुका सैज या इंग्रजी पुस्तकाचंही त्यांनी लेखन केले. शेती आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांचं काम आहे. मोडी लिपीचे ते अभ्यासक असून ते कायद्याचे विद्यार्थी देखील आहेत. अजय महाराज बारसकर हे 2006 पासून मराठा आरक्षणात सक्रिय असल्याचं बोललं जातं. 2006 साली झालेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाबाहेर आंदोलन केल्याप्रकरणी बारसकर यांना अटकही करण्यात आली होती. राज्य मागास वर्ग आयोगात त्यांची महत्वाची भूमिका असल्याचंही बोललं जातं. जरांगे पाटलांच्या आंदोलनादरम्यान कुणबी नोंदी शोधण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. जरांगे पाटील आणि सरकारमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी बारसकर यांच्यावर आहे. एवढंच नाही, बारसकर हे जरांगे पाटलांच्या कोर कमिटीत असल्याचाही दावा केला जातोय. अजय बारसकर हे राजकारणातही सक्रिय होते. बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेचे ते प्रवक्ते राहिले. बारसकरांच्या म्हणण्यानुसार जरांगे उपोषणाला बसले असताना त्यांनी जरांगेंना तुकाराम महाराजांचे नाव घेऊन पाणी पिण्याचा आग्रह केला होता. मात्र जरांगेंनी तुकाराम महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान केला. त्यामुळे संतप्त बारसकरांनी जरांगे पाटलांवर गंभीर आरोप केले. आता यावर जरांगे पाटलांनी तुकाराम महाराजांच्या अपमानाबद्दल माफी तर मागितली, पण बारसकरांचे आरोप फेटाळून लावले. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये फूट पडल्याची चर्चा सुरू झाली. आता या प्रकरणामध्ये आणखीन काय होतंय हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.